अनुच्छेद 17 में मंगलवार को विधान भवन पर महाराष्ट्र डाटा एंट्री ऑपरेटर आरोग्य कामगार संगठना की ओर से अपनी मांगों को लेकर मोर्चा निकाला गया। इस मोर्चे में बड़ी संख्या में युवा उपस्थित हुए थे। इनकी मांग है कि राष्ट्रीय आरोग्य अभियान में कंट्राती तौर पर समावेश किया जाए, अभी तक निकाले गए ऑपरेटर को जल्द ही शामिल किया जाए। इसी के साथ ही अन्य मांगों को लेकर ये एल्गार किया गया था। मान्य शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या समर्थनात डाटा ऑपरेटर लोक इथे आले होते संघटनेचे। त्यांनी पाठिंबा दिला, आम्ही भी त्यांना पाठिंबा दिला, कारण यांनी जे कोविडमध्ये जे सहकार्य केलं जनतेला, यांच्यावर कुठेतरी अन्याय झाला आहे। सरकार आरोग्य विभाग यांच्यावर दुर्लक्ष करत आहे, म्हणून हे आज आमच्यासोबत या आंदोलनामध्ये सहभागी झाले। माननीय रविकांत भाऊ तुपकर यांचं जे मागणी आहे आरोग्य मंत्र्यापर्यंत पोहोचणार आहे, आणि आमचं बी म्हणणं आहे की सरकारने यांच्यावर लक्ष देण्यात यावं। डाटा ऑपरेटरवर जो अन्याय झाला आहे त्यांना नोकरून काढण्यात आहे, त्यांना एचएममध्ये समावेश करण्यात यावं, हेच या चॅनलच्या माध्यमातून सांगतो। आणि येणारा काळ ह्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आणि माननीय रविकांत भाऊ तुपकर यांच्याकडून डाटा ऑपरेटरसाठी आरपारची लढाई आम्ही लढणार आहे। आमच्या मागण्या अशा आहे, आम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये कंत्राटी स्वरूपाने सामावून घेण्यात यावं। एका कंपनीला जे टेंडर दिलं होतं यशस्वी, त्या कंपनीने जे आमचे कोविड योद्धे होते त्यांना चुकीच्या पद्धतीनं कामावरून कमी केलेले आहेत, त्या लोकांना कामावर पुन्हा रुजू करून घ्यावे। त्याचप्रकारे जे 10% आणि 15% जी वाढ होती 25 सप्टेंबर 2019 त्यानुसार आम्हाला 10% आणि 15% जी वाढ आहे त्याची थकबाकी प्रदान करण्यात यावी, आणि ही थकबाकी कंपनीने न दिल्यामुळे कंपनीवर सुद्धा कारवाई करण्यात यावी। या प्रमुख मागणीसाठी आम्ही गेल्या 7 नोव्हेंबरपासून आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन आमचं आजही सुरू आहे। त्याचबरोबर आम्ही इथे आता हिवाळी अधिवेशनामध्ये यशवंत स्टेडियमला सुद्धा इथे आम्ही येऊन बसलेलो आहोत या आमच्या मागण्यांसाठी। त्याचबरोबर शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जो आजचा मोर्चा होता त्याला आम्ही पाठिंबा दिला, आणि त्या स्वरूपाने आज आमचा हा मोर्चाही सुद्धा आम्ही आज इथे केलेला आहे। आमची जे मागणी आहेत, आमची मागणी शासनाला हीच आहेत की शासनाची जे प्रक्रिया होती, जे आरोग्य विभागाला डेटा एंट्री ऑपरेटर घेणार होते ते सरकार त्या अगोदर कंत्राटी स्वरूपानेच घेणार होते, परंतु शासनाचा कुठेतरी फक्त आणि फक्त 50% निधी वाचावा या उद्देशाने शासनाने जे आहे ते आमची जे भरती आहे ते शिकाऊ उमेदवार या नावावर, आमच्या गोंडस नावावर आमची पिळवणूक केली। हे शासनाचे पत्र सुद्धा आहे जे मी आपल्याला आपल्या माध्यमातून दाखवतो। यामध्ये स्पष्टपणे दिले आहे 25 सप्टेंबर 2019 आम्हाला जी आहे ती 10% आणि 15% विद्यावेतन वाढ दे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहड के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।